आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। सांगली शहरात बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीला अटक, नोटे मागत 3 रुपये कमिशन देऊन राज्यभर नोटा पसरवल्याचा अंदाज। पुण्याच्या वाहतूक कोंडीचा आयटी कंपन्यांना फटका, हिंजवडीतील 56 कंपन्यांनी पुणे सोडलं। काँग्रेस सरकारनं कच खाल्ली नसती तर 2008 मध्ये सनातन संस्थेवर बंदी आली असती, अनिशा श्याम मानव यांचा आरोप। ऊसतोड कामगारांच्या समस्या साखर संघासमोर मांडणार महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची ऊसतोड कामगारांना ग्वाही। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये दिवशी सचिन अंदुरे कामावर गैरहजर, एटीएस कडून दुकानातील रजिस्टर जप्त। दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून वाद, तलवारीनं वार करून 5 जणांनी केली तरुणाची हत्या, पुण्यातील सिंहगड रोडवरील घटना। राज्यात आणखीन 10 ठिकाणी पासपोर्ट केंद्र उभारणार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती। क्रांतिकारी संत जैन मुनी तरुण सागर महाराज यांचं निधन, 51व्या वर्षी दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात घेतला अखेरचा श्वास। आई किंवा बहिणीचं पत्र आणा, गणेश उत्सवात डॉल्बी लावू देतो, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं गणेश मंडळांना भावनिक आवाहन। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वेडे, त्यांना रुग्णालयात दाखल करा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर अश्विनी चौबे यांची जीप घसरली। आघाडी सरकारनं भारतीय अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका, फेक न्यूज थांबवा अन्यथा कारवाई, केंद्र सरकारच्या उच्च सरकारी समितीची प्रसारण मंत्रालयाकडे शिफारस। घनकचरा व्यवस्थापन होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामाला बंदी, महाराष्ट्रासह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुप्रीम कोर्टाचे आदेश। ॲपलचा सर्वात मोठा इव्हेंट जाहीर, 12 सप्टेंबरला आयफोनच्या नव्या व्हर्जनसह अनेक गॅझेट लाँच होणार। एशियाडमधील बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पंघालला सुवर्णपदक, तर ब्रिजमध्ये प्रणव वर्धन आणि शिवनाथ सरकार या जोडीची सुवर्ण कमाई। आशिया चषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा, तर केदार जाधवचं पुनरागमन।